मुलांनो पहा माझे जवळ काय इथं दिसतंय तुम्हाला इथं दोन पिंप आहेत हो की नाही तर त्याच्यामध्ये बघा हा जो पिंप आहे हा काय उंच पिंप आहे आणि हा पिंप कसा आहे ठेंगणा पिंप आहे तुमची मम्मी त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवते का नाही मग ह्या उंच पिंप आहे ह्या उंच पिंपामध्ये पाणी जास्त बसतं आणि ह्या कसा आहे ठेंगणा पिंप आहे ह्याच्यामध्ये पाणी कसं बसतं कमी बसतं मग हा आहे तो उंच पिंप आणि हा आहे ठेंगणा पिंप पहा मुलांना माझ्याकडे हे काय हा तुम्ही सगळ्यांनी ओळखलं ना ही काय रे गडवंची ह्याचा उपयोग काय होतो तर ह्याच्यावर बघा आपण पाण्याचा माठ ठेवतो आहे की नाही किंवा मोठाल्या वस्तू काही पण आपण ह्याच्यावर ठेवतो तर माझ्याकडे दोन गडवंची आहेत तर ही जी बघा ही गडवंची कशी आहे उंच आहे आणि ही दुसरी गडवंची ती कशी आहे ठेंगणी मग बघा उंच गडवंची ठेंगणी गडवंची आता त्याचबरोबर बघा माझ्याकडे दोन डब्बे आहेत ना टिफिन डबे ज्याच्यात तुम्ही रोज जेवण आणता हो की नाही तर ह्याच्यामध्ये सुद्धा बघा हा जो टिफिन डबा आहे हा कसा आहे उंच आहे आणि हा कसा आहे ठेंगणा आहे ओके नाही म्हणजे काय झालं असं रे उंच टिफिन डब्यामध्ये जास्त बसतं की नाही तुमचं भाजी पोळी आणि ठेंगण्यामध्ये कशी बसती कमी बसती आता पहा मुलांनो इथं माझ्याकडं दोन बॉटल आहेत हो की नाही पहिल्या हा रोज शाळेत आणता ना भरून तर ह्याच्यामध्ये ही जी बॉटल आहे ती बॉटल कशी आहे उंच आहे आणि ही बॉटल कशी आहे ठेंगणी आपण हिला काय म्हणू उंच बॉटल आणि ही कशी आहे ठेंगणी बॉटल आता पहा हे काय रे तुमच्या ओळखीच आहे का नाही काय रे बादल्या आहे की नाही दोन बादल्या आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल आहे की नाही तर ही जी बादली आहे ही कशी उंच बादली आणि ही बादली कशी आहे ठेंगणी मग पहा तुम्ही आंघोळीला ह्याला पाणी घेतानी तुम्ही कधी पण काय करणार उंच बादलीच घेता की नाही का जास्त पाणी बसतं ठीक आहे उंच बादलीमध्ये जास्त पाणी बसतं कारण ती उंच आहे आणि ही कशी आहे ठेंगणी ती कशी आहे ठेंगणी आता मी तुम्हाला काय करणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दाखवणार आहे आणि त्यामध्ये मला सर्वांनी उंच वस्तू कोणती आणि ठेंगणी वस्तू कोणती हे मला सांगायचंय